भाजप ही तीच मागणी वेगळं काय एक सांगतो तुम्हाला यांची घरं गेली तरी पुनर्वासनाची मागणी थोडी संपणार आहे यांना इथून जरी काढलं यांनी कोर्टाचा निर्णय स्वीकारला स्वीकारणावच लागणार आहे कोणीच कोर्टाचा अवमान करणार नाही पण याचा अर्थ या राज्य सरकारला पुनर्वसनासाठी थोडी सोडणार आहे घर दाखवा आतापर्यंत फक्त त्यांचा फक्त लेबर पार्टीच्या लोकांचा वापर झाला प्रेसच्या माध्यमातून याच्या माध्यमातून नुसतं वापर झालेला आहे पक्षांकडनं फक्त आतापर्यंत आता एक खरं सांगतो कोणताच पक्ष लेबर कॉलनीवाल्यांना साथ द्यायला आलेला नाही मला वाटतं कारण शिवसेनेचे खासदार खैरे यांनी भरभरून आश्वासन दिले होते की तुमची कॉलनी जाणार नाही ते गृहमंत्री होते राज्याचे मला वाटलं होतं त्याच वेळेस यांना ही घर पुन्हा परत मिळतील पण आज मी जितेंद्र आव्हाडांनी जसं एका राजकुमाराकरता घर सरकारी क्वार्टर त्या लोकांना मिळवून दिली त्यावेळेस मग ह्याच पक्षाचे असणारे खैरेंनी का ते मंत्री असताना निर्णय घेतला नाही त्यामुळे भारतीय जनता पार्टी यांच्या बरोबर संघर्षात उतरलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचं ज्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस होते त्यावेळेस निर्णय मला देवेंद्रने सांगितला होता की हे पाडणार नाही आणि जिल्हा अधिकाऱ्याला पाडू दिलं नाही कारण जिल्हा अधिकाऱ्याला स्वतः चंद्रकांत दादांनी सांगितलं होतं की हे पाडायचे नाही घर आणि जोपर्यंत यांचा पुनर्वसनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत घर पाडायचे नाही हे भाजपने निर्णय घेतला